तर लवकरात लवकर विनंती असेल, आपल्याला सामने देखील लवकरात लवकर उरकायचे आहेत, तर गर्ल्स पॉवर संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, आणि आपली यारी संघाला विनंती असेल की आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सुरुवात करायची आहे सामन्यांना. फुल टॉस चेंडू आणि फलंदाज बाद. आउट ऑफ द बॉक्स चेंडू गेला त्यामुळे फलंदाज बाद होईल. कोणतेही येथे धावा मिळणार नाही. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, फलंदाजाला काहीच समजलं नाही. थोडासा आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी, आतापर्यंत चार चेंडू मध्ये एकही धाव नाही दिली आणि दोन विकेट मिळवलेत. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न, थोडस फंबल, पण एक धाव मात्र नक्कीच मिळते. आणि पाचव्या चेंडूवर पहिली धाव मिळते आपली यारी संघाला. पुन्हा एकदा सुरेख फटका, तेवढे चांगले क्षेत्ररक्षण, पण एक धाव मात्र नक्कीच मिळेल. आणि षटकाचे उदय सांगता आणि षटकाचे सांगता की संघाची धावसंख्या मात्र पोहोचते दोन धावा. दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा सुरेख फटका, पण एकच धाव मात्र नक्कीच मिळेल. एक चेंडू आणि तीन धावा पाहायला मिळतात आपल्याला. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने संघाच्या धावसंख्येत भर होते चार धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची सांगता झाली. तीन चेंडू चार धावा, शेवटचे तीन चेंडू येणं बाकी. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूने संघाच्या धावसंख्येत भर होते पाच धावा. तीन चेंडू पाच धावा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चार चेंडू आणि पाच धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका, एक धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत भर सहा धावा, शेवटचा एक चेंडू येणं बाकी दुसऱ्या षटकातलं. एक धाव मिळते आणि षटकाची सांगता होते. दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र पोहोचली सात धावांवर. आणि फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर यश मिळालंय. पुन्हा एकदा सुरेख फटका, एक धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत एक ने वाढ होते आठ धावा. सुरेख फटका डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि संघाच्या धावसंख्येत वाढ होते नऊ धावा. तीन चेंडू शेवटचे येणं बाकी या इनिंग मधला आणि निर्धाव चेंडू. दोन चेंडू या इनिंग मधले आणि या तिसऱ्या षटकातले येणं बाकी. संघाची धावसंख्या मात्र तिथेच थांबते नऊ धावा.
आणि पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता आणि झेल पकडला गेलाय. फलंदाज होतोय बाद. डॉट किती झाले 10 वे 10 18 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे ती कुठली आहे कोण आहे असू द्या असू द्या किती झाले 9 पॉवर संघाला 10 वे 18 बॉल मध्ये 18 चेंडू मध्ये 10 धावांचा आव्हान ठेवलेला आहे तो गर्ल्स पॉवर या संघाला आपली यारी या संघाने गर्ल्स पॉवर संघाकडून ओपनर फलंदाज जायत आहेत ते संयमी आणि आकांक्षा आणि गोलंदाज आहेत ते श्रेया. आपली यारी हा संघाकडून ओपनर गोलंदाज श्रेया राईट आर्म ओवर द विकेट. पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट फटका संयमीचा तेवढा चांगला क्षेत्ररक्षण केलेला आहे तो काजलने. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा श्रेया तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि मात्र आता उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे तो श्रेयाने आकांक्षाचा आणि आकांक्षा बाद होताना दुसरे नवीन फलंदाज जायत आहेत ते ममता. आणि प्रेक्षकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळताना ममता यांना टायांच्या गजरात आणि उत्कृष्ट फटका मारलेला आहे. मात्र चांगलाच फटका मारला होता एकच धाव मिळेल. तीन चेंडू आणि चार चेंडू दोन धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे श्रेया. 18 चेंडू मध्ये 10 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीची गोलंदाजी करत आहे ती श्रेया आपल्या संघासाठी. आणि आता मात्र फलंदाज वाढवण्याची संधी मात्र ती गमावलेली आहे. आता प्रेक्षकांचा लाडका फलंदाज. शेवटचा चेंडू. आता मात्र बॅटीने नाही पायाने मारलेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत पायापासून पायाने पण मारत आहेत. 12 बॉल आणि 7 धावांची गरज. उत्कृष्ट गोलंदाजी श्रेयाने केली आहे. नवीन गोलंदाज शिवानी चौले आणि फलंदाज आहेत ते संयमी. बघूया आता 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. एक धाव मिळताना एक धावीने वाढती धावसंख्या 4 धावसंख्या. जर आपल्या संघाला विजयी करायचे असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि एक एक धाव काढून आपल्या संघाला विजयी करताना संयमी आणि ममता. आता मात्र 9 चेंडू आणि उत्कृष्ट फटका. तीन धावांची गरज आहे. व्हाईट चेंडू. सेमी फायनल दोन सेमी आहेत. आय पी एल सिस्टीमने सामने आहेत.
नऊ चेंड, नऊ बॉल आणि एक धाव. आता मात्र चौकार मारून आपल्या संघाला विजयी केलेला आहे तो संयमी याने. उत्कृष्ट फलंदाजी केली आपल्या संघासाठी.